विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम करेपर्यंत दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या टोकाच्या वादांचा साक्षीदार उभा महाराष्ट्र आहे. कोणी पण उचल्या जीवानी लावा टाळाला आणि काय पण बोलायला काय एवढं काय आम्ही काय हे सहन करण्या बांगड्या घातल्या नाहीत. आणि जेव्हा मला सांगा एवढं सुसंस्कृत सभापती पद मग अशा कुपोषित मुलासारखं काय वागतात मला तेच कळत नाही. दोन्ही राज्यांमध्ये झालेल्या टोकाच्या वादांचा साक्षीदार उभा महाराष्ट्र आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील मतभेद संपल्याचं चित्र आहे. पुण्यातील एका विवाह सोहळ्यात उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर समोरासमोर आले. ही भेट साधी सुधी नव्हती तर दोघांनी चक्क गळाभेट घेतली. 2 महिन्यांपूर्वी सातारा शासकीय विश्रामगृहात आणि आता पुण्यात झालेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे 2014 निवडणुकांपासून सुरू असलेला अबोला संपला की काय अशी कुजबूज रंगली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. राष्ट्रवादीमध्ये असणारे उदयनराजे अचानक खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले. त्यानंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंवर सडकून टीका केली होती. त्यानंतर उदयनराजेंनी रामराजेंची जीभ हासडण्याचीही भाषा केली होती. दोघांमधील वाद इतका ताणला गेला होता की खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांमधील वाद सोडवण्यात पवारांनाही यश आले नव्हते. आता विवाह सोहळ्यातील उदयनराजे रामराजेंच्या गळाभेटीने राजकीय चर्चांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.